hello friends today we are going to discuss one of the important topics from our grammar section that is declarative sentence it means it also can be identified as assertive sentence and another is exclamatory sentence and students in your activity sheet you will be asked declarative sentence into exclamatory sentence and एक्सलेमेटिव्ह सेंटेन्स टू डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सो विद्यार्थ्यांनो आपल्याला हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारला जातो सो आज आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत लेट स्टार्ट सो फस्ट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय असतं या डिक्लेरेटिव सेंटेन्समध्ये ज्याला आपण आणखीन असेटिव सेंटेन्स असंही म्हणू शकतो सो इट्स अ स्टेटमेंट दॅट टेन्स अ समथिंग हे असं विधान असतं की जे आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन देतं आणि ते ओळखायचं कसं तर इट एंड्स विथ अ स्टॉप फॉर एक्झाम्पल आय वेंट टू द शॉप टू डे फुल स्टॉप आहे आणि हे विधान केलं गेलेलं आहे की आय वेंट टू द शॉप टू डे माय नेम इ जॅसमी नेक्स्ट मराठीमध्ये जर आपण त्याचा अर्थ पाहायला गेला तर विध त्याला आपण विधानातील वाक्य म्हणतो ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ मी आंबा खातो गोपाळ खूप काम करतो ती पुस्तक वाचते सो नेक्स्ट इज एक्सलॅमेटरी सेंटेन्स वुड यू मीन बाय एक्सप्लॅमेटरी सेंटेन्स सो द सेंटेन्स दॅट शोज स्ट्रॉंग फिलिंग काहीतरी आपल्या मनातली भावना स्ट्राँग फिलिंग जो जे वाक्य सजेस्ट करतं त्याला एक्सलेमेटरी सेंटेन्स म्हणतात आणि हे हाऊ विल गोन टू आयडेंटिफाय द सेंटेन्स सो इट एंड्स विथ अन एक्सप्लॅमेटरी मार्क ज्या वाक्याच्या शेवटी एक्सप्लॅमेटरी मार्क आलेला असतो तर ते एक्सप्लॅमेटरी सेंटेन्स फॉर एक्झाम्पल आय फील सो सॅड टुडे इज द बेस्ट एव्हर सो so, या वाक्यांकडे तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ते त्या वाक्यांमध्ये स्ट्रॉंग फिलिंग एक्सप्रेस केली गेलेली आहे आणि ती वाक्य उद्गारवाचे उद्गारवाचे चिन्हानं संपलेलं आहे सो नेक्स्ट मराठीमध्ये तर अर्थ ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनां भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ अबब केवढा मोठा साप कोण ही गर्दी शाबास तू यू पी एस सी पास झाला सो या वाक्याच्यामध्ये तुम्हाला त्या कर्त्यानं त्याच्या मनात निर्माण झालेले भाव व्यक्त केलेले आहेत आणि त्या वाक्यांना ओळखायचं कसं तर त्याच्यामध्ये आलेला हा एक्स्लॅमेटरी मार्क नेक्स्ट इज आणखीन ह्या एक्सलामेटरी सेंटेन्सला आणि असटिव्ह सेंटेन्सला जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच असट्यू सेंटेन्स कसं ओळखायचं सो एक्स्लॅमेटरी सेंटेन्स काय आहे हु रे आय वन द फर्स्ट प्राईज सो हिअर हुरे हा शब्द आपल्या मनातला भाव व्यक्त करतो आणि इथे त्याचं ते वाक्य ओळखायचं कसं तर इथे एक्सलामेटरी मार्क आलेला आहे त्यानंतर एक्सिलेटरी एक्स असटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट आय वन द फर्स्ट प्राईज सो ते वाक्य हे विधान केलेलं असतं आणि त्याचा शेवट हा फुल स्टॉपने होतो आय रिजॉईज दॅट आय वन द फर्स्ट प्राईज इथेही फुल स्टॉप आलेला आहे सो दिस इज असर्ट त्याचा एक्सलामेटरी करायचं असेल त्याचे एक नियम त्याच्यातला पहिला आहे इफ आर्टिकल स्टार्ट विथ वॉट म्हणजे जर त्या विधानामध्ये आर्टिकल आलेलं असेल अ हे आर्टिकल जर आलेलं असेल तर तर त्या वाक्याचं एक्सप्लॅमेटरी करताना म्हणजे असटीवचं एक्सप्लॅमेटरी करताना तुम्हाला वॉट हा डब्ल्यू एच वड घ्यावा लागेल इफ नो आर्टिकल स्टार्ट विथ हाऊ जर त्या वाक्यामध्ये दिलेल्या विधानामध्ये वाक्या स्टेटमेंटमध्ये जर आर्टिकल नसेल तर त्या वाक्याची सुरुवात हाऊने करायची दॅन रिमूव्ह द वर्ड्स लाईक व्हेरी ग्रेट रिअली इन दी एक्स्ट्रीमली सो सो ज्या जेव्हा त्या विधानामध्ये तुम्हाला हे असे शब्द दिसतील की जे भावना व्यक्त करतात स्ट्रॉंग फिलिंग एक्सप्रेस करतात ते शब्द तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे त्या वाक्यातले हे साठी वाक्यातले हे आलेले शब्द तुम्हाला रिमूव्ह करावे लागतील देन राईट द रिमेनिंग वर्ड्स आफ्टर डॅट आणि मग उरलेले शब्द लिहून टाकायचे अँड फाईव्ह इम्पॉर्टंट पॉईंट एट आपण आता हे डिस्कस करतोय ते आपला असं ट्यू सेंटेन्सचा से एक्सलॅमेटरीमध्ये कन्वर्जन करताना कोणते नियम फॉलो करायचे ते आपण पाहतो आहे सो टेक एक सब्जेक्ट अँड वब इन द एन म्हणजे लास्टला तुम्हाला त्या वाक्याच्या शेवटी सब्जेक्ट आणि वर्ब घ्यावा लागतो आणि शेवटी तुम्हाला एक्सलामेशन मार्क द्यावा लागतो सो so, अशा प्रकारे असं हो, एक्सलामेटे सेंटेन्स तुम्ही कन्वर्ट करू शकता आता आपण एक्झरसाईज घेणार आहोत फॉर प्रॅक्टिस सरावासाठी काही एक्झॅम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत सो so, लेट स्टार्ट सो फर्स्ट स्टेज चेंज अ फॉलोइंग सेंटेंसेस इन्टू अझटिव सेंटेन्सेस अँड स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला आता ही वाक्य एक्स्लामेटरी दिलेली आहेत आणि त्याचं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे सो so, काय पहिलं वाक्य आहे जे एक्स्लामेटरी सेंटेन्स आहे वॉट अ ब्युटिफुल मानमेन द ताजमहल इज पहा तुमच्या हे कन्स्ट्रक्शन लक्षात आलं असेल मगाशी आपण नियम पाहिला होता की जर वाक्यामध्ये आर्टिकल विधानामध्ये स्टेटमेंटमध्ये आर्टिकल आलं असेल अ आता इथे आलेलं आहे अ आर्टिकल सर so, त्या वाक्याची सुरुवात आपण एक्सप्लामेटरी करताना वॉटने करायची आहे आणि त्या वाक्यामध्ये तुमचा कर्ता आणि तुमच्या कर् व हे वाक्याचे शेवटी घ्यायचं आणि एक्समेटरी मार्क द्यायचं आहे सो so, दिस इज अवर एक्स्लॅमेटरी सेंटेन्स मग या वाक्याचं असं कसं करायचं द ताजमहल इज व्हॅरी ब्युटिफुल मॉन्युमेंट तर या वाक्यामध्ये कुठेही तुम्हाला भाव व्यक्त करणारा शब्द नाही आहे तो श भाव आपल्या व्हॉट या शब्दाने व्यक्त होतो म्हणून ते आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि त्याच्याऐवजी आपण मगाशी जे शब्द म्हटले की रिमूव्ह करायचे अ व्हेरी सो तर त्या त्या शब्दांची हेल्प घ्यायची आहे तुम्हाला विधान करताना सो ते विधान कसं झालं पहा इथं आहे त्या वाक्याचा करता द ताजमहल द ताजमहल इज हे व येणारे आता विधान करतो आपण सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीनं सो सब्जेक्ट इज द ताजमहल इज ई आर्टिकल आलेलं आहे अ आणि त्यानंतर भाव व्यक्त करणार स्ट्रॉंग फिलिंग सजेस्ट करणारा वड आहे व्हेरी द ताजमहल इज इज अ व्हेरी ब्युटिफुल मॉन्युमेंट नेक्स्ट लस हिज फादर इज नो मोर अरे रे त्याचे वडील राहिले नाहीत सो हे, so, हे तुम्हाला दुःखद uh, भावना व्यक्त करणारं वाक्य आहे सो so, त्याचं कसं एक्सप्ले एक्सप्लेनब्युटीचा असू अस टीव्ह सेंटेन्स करायचं इट इज सॅड दॅट हिज फादर इज no नो मोर म्हणजे ही हे तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या वाक्यामध्ये सॅड फिलिंग्स एक्सप्रेस केली गेलेली आहे त्यामुळे ते तुम्हाला वाक्यामध्ये घ्यावं लागेल इज से सॅड दॅट की काय सॅड गोष्ट होती की हिज फादर इज नो मोर म्हणजे काही वेळेला आपण ज्या रूलनुसार मगाशी गेलो त्या पद्धतीनंच रूलचा वापर करूनच वाक्य कन्वर्ट कर करावं करा कराव करावं लागेल ला असं नाही तर काही वेळेला त्याला एक्सेप्शनसुद्धा येणार आहे तर तसं हे एक्सप्लेम एक्सेप्शन असणारं वाक्य आहे नेक्स्ट आहे गॉर्जस लेडी शी ए सो so इथं आपल्या एक्सप्लॅमेटरी सेंटेन्सचं से स्ट्रक्चर आहे uh, 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 वॉच प्लस आर्टिकल प्लस एक्झेक्टिव प्लस सब्जेक्ट अँड देन वब आणि मग एक्सप्लॅमेटरी मार्क सो या वाक्याचं आपल्याला करायचं आहे असट्यू सो इथं सुरुवात जे लास्टला आपण घेतलेले सब्जेक्ट आहे व सुरुवातीला येणार शी इज शी इज अ व्हेरी गॉर्जियस लेडी आणि फुल स्टॉप नेक्स्ट वॉट हॅन आयडिया इथे एक्सलामेटरी मार्क आहे म्हणजे हे एक्सलामेटरी सेंटेन्सेस आहे सो त्याचा सिम्पल स्ट्र स्टेटमेंट कसं होईल इट इज अ गुड आयडिया इट इज अ गुड आयडिया नेक्स्ट हाऊ स्पॉन्टेनियस हर फिलिंग्ज आर सो आता हे वाक्य हाऊने स्टार्ट झालेलं आहे या वाक्यामध्ये कुठे ए आर्टिकल आलेलं नाही आहे आणि शेवटी हर फिलिंग सब्जेक्ट आर हा वब आहे आणि एक्सटरी मार्क आहे सो त्याचं असं झालं हर फिलिंग्स हर फिलिंग्स आर हाऊच्या ऐवजी एक्स भाव व्यक्त करणारा शब्द आपण घेतला आर व्हेरी हर फिलिंग्ज आर व्हेरी आणि तुमचा एक्झेक्टिव्ह आला स्पॉन्टेनियस आणि मग फुल स्टॉप नेक्स्ट वड एन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सो वॉट आलेला आहे का आला आहे तर या वाक्यामध्ये आर्टिकल ॲन आलेलं आहे आणि त्या वाक्याचा लास्ट एक्सप्लॅमेटरी मार्क आहे सो इट इज एन एक्सप्लॅमेटरी सेंटेन्स सो हाऊल गोइंग टू कन्वर्ट इट इन टू असटिव्ह सेंटेन्स इट इज इट इज आता इथे वर्ड अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स किती सुंदर परफॉर्मन्स दिलेला आहे असं ते वाक्य आहे सो इट इज एन इट इज इट इज outstanding performance परफॉर्मन्स फुल next नेक्स्ट a क्रिटिकल सिच्युएशन she is फेसिंग these डेज परत एकदा वॉट आहे ए आर्टिकल आलेलं आहे एक्सप्लेमटरी मार्क आहे सो त्याचा एक स्टेटमेंट करताना त्याच्यातला पहिल्यांदा सब्जेक्ट शी घेतलेला आहे त्यानंतर व घेतलेलं आहे इज फेसिंग शी इज फेसिंग अ वॉटच्या ऐवजी अ घेऊन त्याचा शब्द दाखवणार आहे व्हेरी भाव व्यक्त करणारा शब्द घेतला आहे व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन दिज डेज सो शी इज फेसिंग अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन दिज डेज हाऊ ॲक्टिव्ह दी दीज बॉईज आर ही मुलं किती ॲक्टिव्ह आहेत सो so हे एक्समेटरी सेंटेन्स आहे सो so त्याचा आपण केलेला आहे आस स्टीवमध्ये रूपांतर हाव uh, आलेलं आहे आर्टिकल नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हाव घेतलेला आहे ॲक्टिव एक्झेक्टिव दीज बॉईज सब्जेक्ट आर व सो आता दीज बॉईजने त्या वाक्याची सब्जेक्टने वाक्याची सुरुवात करायची असाटी सेंटेजला दीज बॉईज आर व आणि इकडे हाऊच्या वीज व्हेरी ॲक्टिव्ह फुल स्टॉप नेक्स्ट हाऊ प्लेझंट द वेदर ऑफ मनाली इज हाऊ आहे प्लेझंट एक्झॅक्टिव्ह आलेलं आहे कुठलं आर्टिकल आलेलं नाही आहे सो द वेदर ऑफ मनाली इज इथं द वेदर ऑफ मनाली इज द सब्जेक्ट इज इज द वर्ब अँड एक्सलेमेटरी मार्क सो असं टीव कसं होईल द वेदर ऑफ मनाली सब्जेक्ट घेतला आधी इज वर्ब घेतलं आणि हावसाठी तुमचा शब्द घेतलेला आहे आपण भाव व्यक्त करणारा व्हेरी द वेदर ऑफ मनाली इज व्हेरी प्लेझंट प्रेझेंट हाय एक्झेक्टिव्ह सो तुमच्या लक्षात असेल की मोस्टली जेव्हा असटिव्ह सेंटेन्स करतात तेव्हा असर्टिव्ह सेंटेन्समध्ये ला बऱ्याचदा शब्द वाक्याची शे वाक्याचा जो एंड आहे तो तुमच्या एक्झेक्टिव्हने झालेला आहे नेक्स्ट हु रे वी वन द मॅच सो दिस इज ऑल्सो एक्सलाम्प्रटरी सेंटेन्स सो ते कसं असर्टिव्ह करायचं आहे इट इज अ मॅटर ऑफ जॉय म्हणजे या शब्दावरनं तुमच्या लक्षात आहे की ते हे वाक्य आपल्या जॉय आपला आनंद व्यक्त करणार आहे सो ते म्हण ते वाक्य असं करता येईल इट इज अ मॅटर ऑफ जॉय दॅट वी वन द मॅच वॉट अ ब्युटिफुल पेंटिंग इट इज वॉट आलेलं आहे आर्टिकल ए आहे ब्युटिफुल एक्झेक्टिव्ह पेंटिंग सबज पेंटिंग आणि इट हे दोन्ही सब्जेक्ट अँड इज सो इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग दिस इज जस्ट असटिव्ह सेंटेन्स सो नेक्स्ट हाउ ट्रिमंडस द फोर्स ऑफ वॉटर इन द स्ट्रीम इज आता यास एक्सटीचं उत्तर आहे द फोर्स ऑफ वॉटर इन द स्ट्रीम इज व्हेरी ट्रेमेंडस म्हणजे तुमचा हा जो व्हेरी अभाव व्यक्त करणारा शब्द आहे तो कुठे आला पाहिजे तर त्या वाक्यातला एक्झेक्टिव्ह जो ट्रमेंडस याच्या आधी तो आला पाहिजे हेही विसरू नका नेक्स्ट ब्रो यू वन द फर्स्ट प्राईज सो इट इज अ मॅटर ऑफ प्रेज दॅट यू वन द फर्स्ट प्राइज जेव्हा अशा प्रकारे शब्द व्य ब्रओ हुर्रे असे जेव्हा शब्द आलेले आहेत तेव्हा तुम्हाला त्या वाक्याचं कन्स्ट्रक्शन हे थोडंसं वेगळं दिसेल सो त्याच्यामध्ये तुम्हाला इट इज इट या प्रनाऊनची हेल्प घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर दॅटची हेल्प घेतलेली आहे आपण इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट मॅटर ऑफ प्रेज दॅट यू वन द फर्स्ट प्राईज नेक्स्ट आता आपण जेव्हा असटिव्ह सेंटेन्स दिलेला असेल तर तेव्हा त्याचं एक्सप्लामेटरी कसं करायचं ते पाहणार आहोत चेंज डी फॉलोइंग सेंटेन्सेस इन्टू अस एक्सप्लामेटरी सेंटेन्सेस हर वॉईस इज व्हेरी मेलडियस आता इथे हर वॉईस सब्जेक्ट इज व्हेरी मलेडियस इज द एक्झेक्टिव्ह सो मेलेडियस आहे की कसा आहे अतिशय व्हेरी सो हा एक्स एक्स्ट्रीम फिलिंग व्यक्त करणारा शब्द आहे मग आता या वाक्यामध्ये कुठे आर्टिकल ए अँड आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की त्या वाक्याची सुरुवात आपण हाऊने करणार आहोत त्यात तर तुमच्या असडिव सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं हाव किंवा वॉट प्लस एक्झेक हाऊ किंवा हाऊ जर आला असेल तर हाऊ प्लस एक्झेक्टिव प्लस सब्जेक्ट प्लस वर्क आणि एक्सलॅमेटरी मार्क सो या पद्धतीनं आणि वॉट आलं असेल तर त्या वाक्यात आर्टिकल ए आलं असेल तर वॉट प्लस आर्टिकल प्लस एक्झेक्टिव प्लस सब्जेक्ट प्लस वब आणि मग एक्सलेमेटरी मार्क मग आता इथे आर्टिकल आलेलं नाही आहे त्यामुळे हाऊ हाऊ मलडियस हर व्हॉईस इज आणि मग एक्सलेमेटरी मार्क दॅन इट इज अ व्हेरी नाईस बर्ड आता इथे अ आलेले आर्टिकल त्यामुळे घ्यायचं आहे आपण वॉट वॉट अ नाईस बर्ड इट इज एक्सलेमेटरी मार्क द डे इज व्हेरी हॉट आता इथेही आर्टिकल आलेलं नाही आहे त्यामुळे हाऊने घ्यायचं वाक्याची सुरुवात हाऊ त्यानंतर ते एक्झेक्टिव हॉट हाऊ हॉट द डे इज स्ट्रक्चर सांगितल्याप्रमाणे मग अशी हाऊ प्लस एक्झेक्टिव प्लस सब्जेक्ट प्लस व अँड एक्सलॅमेटरी मार्क <laughs> नेक्स्ट मिस्टर मॅन आता याचं याच्यामध्ये आर्टिकल ए आलेलं आहे त्यामुळे वॉटने सुरुवात करायची आहे वॉट प्लस आर्टिकल प्लस एक्झेक्टिव प्लस Uh, subject plus verb animal islam what a uh, what a generous man mr white is that the rose is a very beautiful flower article what a beautiful flower the rose is and last the sun shines very brightly so article na how ni start with how how brightly the sun shines exclamatory mark this period of lockdown is very much boring so here, vakya kase how article na yes. so how ne start executive how boring this period of lockdown is last one chhatrapati shivaji maharaj was a very good administrator so here vakyacho will kase at article a l. l i so what what a good administrator Chhatrapati shivaji maharaj was so in this way here we have completed our topic uh, about a seduce sentence and exclamation